आहे त्याच्यामुळे मुलांना ज्या काही कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही त्या त्यांना या टीव्हीच्या माध्यमातून क्लिअर होतात. म्हणजे मॅथच्या असतील, इंग्रजीच्या असतील, तर या सगळ्या टेलिव्हिजनमुळे काय झालं की मुलं आनंदाने त्या ऐकतात. कारण व्हिज्युअल ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळे मुलं इतकी इन्वॉल्व्ह होतात की त्यांना भागाकाराची त्या संकल्पना समजत नव्हत्या, त्या त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून इतक्या सुंदर समजून घेतल्या की सरकारचा जो एक फॉर्म्युला आहे अध्ययन निष्पत्ती म्हणून की माझ्या जिल्हा परिषदेचा प्रत्येक विद्यार्थ्याला अध्ययन निष्पत्ती आली पाहिजे, तर माऊली ग्रुपने जो टी व्ही डोनेट केला त्याच्यामुळे या अध्ययन निष्पत्ती माझ्या इच अँड एव्हरी मुलांमध्ये आल्या. म्हणून मी प्राऊडपणे म्हणेन की माझ्या जिल्हा परिषद कोळीपाड्यातली 100% मुलं अध्ययन निष्पत्तीत आहे. इव्हन मी असं म्हणते की टी व्ही हा माझा तिसरा शिक्षक आहे की जो माझ्यानंतर माझ्या मुलांना शिकवतो. आणि एक महत्त्व सांगेल की या आमच्या दुर्गम भागामध्ये मुलांची उपस्थिती कमी होती, कारण एकच शिक्षक वारंवार समोर आल्यामुळे त्यांना आनंद नव्हता वाटत, पण आज मॅडम टी व्ही लावणार आहेत त्यामुळे उपस्थिती 100% वाढली. आणि हे सगळे बेनिफिट आहेत फक्त टी व्हीचे. त्यामुळे थँक्यू वन्स अगेन माऊली ग्रुप.